मित्रांनो क्षेत्रफळ या घटकाचा दैनंदिन जीवनामध्ये कसा वापर करता येईल हे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण पाहूया. 4 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती खोलीमध्ये फरशी बसवायची आहे. फरशी बसवण्याच्या मजुरीचा खर्च प्रति चौरस मीटर 10 रुपये असल्यास एकूण मजुरी किती होईल? इथं एक चौरसाकृती खोली दाखवलेली आहे, त्याची प्रत्येक बाजू 4 मीटर आहे आणि आपल्याला त्या खोलीमध्ये फरशी बसवायची आहे. फरशी अगदी कडेकडेने अशी बसवता येत नाही, तर त्यासाठी आपल्याला या संपूर्ण रूम मध्ये फरशी बसवावी लागेल आणि यासाठीच या खोलीचं क्षेत्रफळ आपल्याला काढावं लागेल. खोली चौरसाकृती आहे म्हणून चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र वापरूया. ते सूत्र आहे बाजू गुणिले बाजू, 4 मीटर गुणिले 4 मीटर, 16 चौरस मीटर. हे झालं या रूमचं किंवा या चौरसाचं क्षेत्रफळ. म्हणजेच आपल्याला 16 चौरस मीटर इतकी फरशी बसवावी लागेल. 1 चौरस मीटरला 10 रुपये खर्च आहे, मग 16 चौरस मीटरला किती खर्च येईल? त्यासाठी गुणाकार करावा लागेल 16 गुणिले 10 आणि खर्च येईल 160 रुपये. तर अशा प्रकारे या चौरसाकृती रूम मध्ये फरशी बसवण्यासाठी 160 रुपये खर्च येईल. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या पाठामध्ये आपण आयताची परिमिती, चौरसाची परिमिती, आयताचे क्षेत्रफळ, चौरसाचे क्षेत्रफळ, त्याचा दैनंदिन जीवनात वापर, असे विविध घटक शिकलो आहोत. या सर्व घटकांचा अधिक सराव व्हावा यासाठी या पाठाच्या खालील बाजूला लिंक दिलेली आहे. त्या लिंक वर जाऊन ते प्रश्न तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवावे आणि तुमच्या वर्ग शिक्षकांकडून ते प्रश्न तपासून घ्यावे.